तर इंडिया आघाडीकडे पंतप्रधान पदासाठी उमेदवारच नाही असं रावसाहेब दानवे यांनी म्हटलंय. रावसाहेब दानवे यांनी इंडिया आघाडीवर ही टीका केली आहे. इंडिया आघाडीतील अस्थिर सरकार हवं आहे, इंडिया आघाडीला तसं हवंय असं दानवे म्हणाले. तर मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार ही काळ्या दगडावरची रेघ असंही वक्तव्य त्यांनी केलंय. तुमचा पंतप्रधान पदाचा उमेदवार कोणते सांगा, परंतु बिना चेहऱ्याची आपण निवडणूक लढताय, तुमच्याजवळ नेता नाही. तुमचा पंतप्रधान पदाचा उमेदवार कोणते सांगा, परंतु ज्या पक्षाजवळ नीती नाही त्या पक्षाला या राज्यातली या देशातली जनता मतदान करणार नाही. त्याचं कारण आहे की याला अस्थिर सरकार पाहिजे. या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी होणार आहे ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ.